डिअर फ्रेंड्स फंक्शनल रूप द पार्ट अंडर कन्सिडरेशन व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शनल रूप्स आणि त्याचे सुरुवातीला फंक्शनल रूप शिकताना जे काही दोन तीन दोन तीन एक्झाम्पल्स आपण बघतो ते नाही केलं तर त्याच्यावर आधारित रिॲक्शन्स त्याच्यावर आधारित मेकॅनिझम्स ट्वेल्थच्या एम सी क्यूज दॅट बिकम्स डिफिकल्ट त्यामुळं फंक्शनल रूप यू शूड टेक इट सिरियसली इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अमाइन्स फंक्शनल रूप आपण बघितलं आणि अमाइन्स फंक्शनल रूप बघितल्यानंतर मग अमाइड्स त्याला जोडून अभ्यासाला सोयीचं जोडून म्हणजे त्याला अभ्यासाला सोयीचं अब अमाइन्स आणि अमाइड्समध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पण अभ्यासाच्या दृष्टीने जसं की बघा हा फंक्शनल रूप ओ एन एच टू दिस इज अमाइड अमाइड बरं का ते अल्काइल ग्रुप एन एच टू ग्रुप प्रायमरी सेकेंडरी टर्शरी तिन्ही आहेत मी प्रायमरी लिहितो डायरेक्ट लटॅस्ट टू अल्काइल और अराइल ग्रुप तर ते अमाइन अमाइन महा प्रायमरी अमाइन ओके okay? ते अमाइन आणि अमाइनची प्रॉपर्टी कशामुळे असते तर लोन पेअर इट कॅन बी मेड अवेलेबल डोनेटेड टू फॉर्म कोऑर्डिनेट कोवालिन बॉन्ड एन एच फोर प्लस आय इन्फॉर्मेशन प्रिव्हियस लेक्चर तर ते आपण बघितलेलं आहे आ, ते बघितलं की त्याच्यावरून जरी प्रॉपर्टी वेगळे असलं तरी हे शिकणं सोयीचं आहे अमाइड फंक्शन ग्रुप आहे म्हणजे जनरल इथं अल्कायल रूप असू शकतो इवन इट कॅन बी आराइल रूप आराइल ग्रुप ओके आराइल रूप असा शॉर्ट फॉर्म त्याचा अलाउड कंडेन्स्ड फॉर्म शॉर्ट फॉर्म म्हणण्यापेक्षा तर हा अमाइड ओके आणि त्याचं एक एक्झाम्पल नॉर्मली घेतात हे आ, इफ इट वेअर ओ एच ग्रुप हे ॲसिटिक ॲसिड त्यामुळं ॲसिट अमाईड ॲसिट अमाईड आता आर लिहिलं ए आर लिहिलं तरीसुद्धा ॲक्च्युली वापरामध्ये हे जास्त आहे आपला पूर्ण अकरावी बारावी एम एच टी सी ई टी आणि नीटचा विचार केला तर ॲसिट अमाईड किंवा इफ दिस वेअर ओ एच ग्रुप हे जर ॲसिड असतं तर याचं आय यू पी एस सी नाव इथेनॉई ॲसिड म्हणून ई टी एच ए एन ओ वा एल इथेनॉईल अमाईड म्हणजे तो ओ एल ओ एल अमाइड असा त्या सफिक्स याच्यामध्ये फार मग भरपूर एक्झाम्पल्स होत अशी बघायची गरज नाही काही फंक्शनल रूपमध्ये मी अगदी ट्वेल्थपर्यंतचं विचार करून बोलतो बरं का तहा अमाईड अमाइड फंक्शनल रूप प्रिवियस लेक्चरमध्ये बघितलं होतं ते अमाइन्स त्याच्यामध्ये प्रायमरी बघितलं सेकंडरी बघितलं टर्चरी बघितलं ओके वेगवेगळं ना अमाइड्स दे आर नॉट नॉट बेसिक म्हणजे जे अमाइन्सला आपण म्हटलं तर लुईस बेस लुईस बेस ते आर नॉट नॉट लुईस बेसेस त्याचे कारण का कारण का एन एस टू ग्रुप आहे लून पॅरिस प्रेझेंट ऑन नायट्रोजन इन एन एस एनेस्टी ग्रुप अँड इट इथ अटॅच टू कार्बन असं जरी असलं एक्झाम्पल घ्या किंवा जनरल घ्या काही घ्या फॉर एक्झाम्पल समजा मी ॲसिटामाइड नेहमीच्या वापरातलं आहे तेच घेतो ओके आता हे बघा बेसिकली सिम्पल रिझन विचार केलं प्रायमरी रिझन दिस कार्बोनिल ग्रुप हॅज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग टेंडन्सी दर फॉर द लोन पेअर विल नॉट बी इझिली अवेलेबल फॉर कॉर्डिनेट क्वाल फॉर्मेशन जसं अमाइन्सचं अवेलेबल असतं अमोनियासारखंच जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठला एच प्लस आला ओके तर एम टी ऑर बायटल लोन पेअर तर त्याच्यामध्ये तो डेरिवेटिव ऑफ अमोनियम आयन डेरिवेटिव अमोनिया म्हणजे अमोनिया असतं तर अमोनियम आयन नाही का ही लोन पेयर अँड एम टी ऑर बायटल अँड डेव्हलपिंग प्लस चार्ज आता याच्या बाजूला कुठला मायनस असेल फॉर एक्झाम्पल सी एल मायनस तो इथं असेल तर हा झाला तर दिस लोन पेअर कॅन बी डोनेटेड टू एम टी ऑर वायटल तो फ्री एच प्लस आहे असतो असं काही नाही बिकॉज ऑफ दॅट इट इज लुईज बेस लेविज बेस ओके दॅट प्रॉपर्टी इज नॉट हिअर नॉट अ लुईज बेस त्याचे कारण आहे की देर इज अ कॉन्ज्युकेशन म्हणत का देर इज अ कॉन्ज्युकेशन म्हणजे काय बरं लोन पेअर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड डबलमधला एक पाय असतो अँड बिकॉज ऑफ कॉन्ज्युकेशन देर विल बी रेझोनन्स रेझोनन्स आणि रेझोनन्स कसा असेल बघा लोन पेअर गेट्स शेअर्ड अँड पाय बॉन्ड डबलमधला जो पाय असेल विकली शेड पाय पाय बॉन्ड गेट्स ट्रान्सफर्ड येड रुटीन टू लोन पेअर इथं आहेतच बरं ऑक्सिजनचे ते त्याचा रोल ज्यावेळेला नसतो त्याला शक्यतो आपण टाळतो दाखवायचं लिहिण्याच्या सोयीसाठी मग रेझोनन्स कसा होईल बघा बरं ओके रेझोनन्स इफेक्ट कसा होईल नाही का हे नेहमीचे टू लोन पेअर्स आधीचे आणि हा पायवाला जर ट्रान्सफर झाला त्यातला एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा एक कार्बनचा म्हणून कंप्लीट ट्रान्सफर म्हणून मायनस वन चार्ज ओके आणि हा हा ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शेअर झाली दोनच्यामध्ये म्हणून सोयीसाठी अॅरो दाखवला नायट्रोजन आता ही लोन पेअर विच वॉज कम्प्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ नायट्रोजन नाव इट इज शेअर्ड देअर फोर पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलपड हिअर अँड शेअर्ड पेअर गेट्स कम्प्लिटली ट्रान्सफर टू ऑक्सिजन देअर फॉर निगेटिव्ह म्हणजे ओवरऑल परत प्लस मायनस म्हणजे ओवरऑल ॲज अ होल न्यूट्रलच आहे ॲज अ होल इट इज न्यूट्रल पण दिस इज अमाइड बेसिकली नॉर्मली असेल तो आपण फंक्शनल रूप अमाइड त्याचं एक एक्झाम्पल ॲसेट अमाइट मिथाइल असेल इथाइल असेल ओके जास्त वापरामध्ये हाच आहे त्यामुळे मी हेच घेतले एक्झाम्पल ओके एरोमेटिक आस पण ग्रुप असू शकतो फिनाइल फॉर एक्झाम्पल रिंग ओके तर सेकंड रेझोलेटिंग फॉर्म रेझोलिंग फॉर्म्स ओके तर त्याच्या सेकंड रेझोटिंग फॉर्ममध्ये काय दिसतंय तर इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा फ्लो असा आहे इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे ऑक्सिजनकडे ड्रॅग झालेली आहे पॉझिटिव्ह चार्जेस जाऊन नायट्रोजन आणि निगेटिव्ह चार्जेस जाऊन ऑक्सिजन याचा अर्थ इलेक्ट्रॉन डेन्सिटीची टेंडन्सी ट्रेंड ओके कल ओढ ओके ड्रॅग इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर ड्रॅग्ड टुवर्ड्स ऑक्सिजन म्हणजेच दिस दिसताना जरी आपल्याला लोन पेर दिसत असली तरी बिकॉज ऑफ द रेझोनन्स द रेझोनन्समध्ये काय दिसतं आहे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट दिसतोय पॉझिटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉन रिच दिसतोय Just yes, a lone pair of electrons on nitrogen atom is 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 Kyber is not available. I look study uh, for coordinate covalent bond formation. Coordinate covalent bond. या अमाइडमधल्या नायट्रोजनवरची लोन पेअर इट इज नॉट अवेलेबल फॉर कॉर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन त्यामुळं तो जो अमाईन्ससाठी म्हटल होतं आपण लुईज बेस जो एन एच फोर प्लस आयन करून दाखवला मी त्याप्रमाणेच अमाइन्स मग तो एक एक्झाम्पल म्हणून प्रायमरी अमाइन घेतलं प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शरी अमाइन mm. mm. किंवा अमोनिया लुईज बेसर हे असं असल्यामुळं फॉर कॉर्डिनेट कॉल म्हणून देअर फोर आमाइड्स अमाइड्स आर नॉट बेसेस एड नॉट लुइस बेसेस स्पेसिफिक बनू लुइस बेसिस कारण का लोनपेयर ऑन नाइट्रोजन इज नॉट एवेलेबल का नहीं एवेलेबल है रेजिनास तो एक एक फंक्शनल रूप से विचार करता अपन ततले एवे बारकावे बगात नहीं हा फशनल रूप आला कि अमाइड बनाए बर का मग ये जनरल रिप्रेजेंटेशन त एक एक्जाम्पल ठीक है अगली सुरुआत अशी केली पण त्याचे बारकावे नाही बघितले आणि तशीच राहिली तेवढीच ते राहिली सुरुवात तर पुढे जे मेकॅनिझम वगैरे आपल्याला येतात रिॲक्शन्स जे येतात एस्पेशली ट्वेल्थमध्ये आणि त्याच्यावर एम सी बीच असतात त्यावेळेला ही चर्चा केलेली उपयोगाला येते कारण मग याची जसं की आत्ता सांगितलं की लोन पेअर अवेलेबल आहे तर त्याच्या रिॲक्शन्स वेगळे असतात इथं लोन पेअर इज नॉट इझिली अवेलेबल बिकॉज ऑफ रेझोनन्स त्यामुळे याची जी रिॲक्टिव्हिटी असणार आहे ती वेगळी असणार आहे आणि असं आपल्याला मग कुठल्या प्रकारची असेल त्याची कुठल्या प्रकारची असेल असं ते पुढं फायदा होतो त्यामुळं एक्झाम्पल एकच असलं म्हणजे मग इथे आरोमॅटिक रिंग घेता येईल वेगळ्या वेगळ्या अल्का घ्यायचं म्हणून कुठलाही घेऊ शकतो पण त्यात बारकावे फार आहेत ना त्यामुळं काही काही फंक्शनल रूप्स फार डेप्थमध्ये शिकायचे असतात काय काय फंक्शन एक दोन चार फंक्शनल रूप्स फक्त ओळख करून घ्यायची कारण ती फार उशिरा उशिरा लागतात आणि जे सारखे लागतात सुरुवातीला त्याची डेप्थमध्ये झाला अभ्यास की मग त्यांची पण सवय होते असा एक शेवटी अभ्यास करणे एक तर ते स्ट्रॅटेजी असावी लागते प्लॅन असावा लागतो अमाइड्स फंक्शनल ग्रुप ओके तर एन एच टू ग्रुप अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन एन एच टू ग्रुप इन अमाइड असं जरी असलं तरी ओ एन एच टू ग्रुप अमाइड फंक्शनल ग्रुप हा बेसिक तर नाहीच आहे म्हणजे बेसिकली त्याला एम्फोडेरिक म्हणतात म्हणजे ड्रास्टिक कंडिशनमध्ये कंडिशनवरती ते अवलंबून तो कसं काम करेल नॉर्मल विचार केला तर इट इज नॉट बेसिक असं म्हणूया न्यूट्रल म्हणण्यापेक्षा नॉर्मली आम्ही प्रायमरी अमाईन सेकंडरी अमाईन टर्सरी अमाईन आणि अमोनिया यांना जसं लुईस बेस म्हणतो तसं याला म्हणता येत नाही एवढाच त्यातला महत्त्वाचा मुद्दा येस